नमस्कार घरगुती उपाय यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत बघा मित्रांनो बंधू भगिनीनो कसे आत सुखी राहा आनंद राहा खुश राहा असे देवाजवळ प्रार्थना करतो आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो बघा तुम्हाला माहीत आहे आपला हा घरगुती उपाय यूट्यूब चॅनल आणि या टू यूट्यूब चॅनलवरनं वनस्पतींची ओळख वनस्पतीचे औषधी उपाय तांत्रिक उपाय वनस्पतींची माहिती आपल्याला ह्या घरगुती उपाय यूट्यूब चॅनलवरनं मिळत राहते म्हणून आपण अजून ह्या घरगुती उपाय यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि लाईक करा बघा तुम्हाला ही विनामूल्य आणि फुकटची माहिती कोणीही सांगणार नाही किंवा कोणीही सांगत नाही सांगितली तर खोटी माहिती सांगतात नव्याण्णव टक्के लोक खोटी माहिती युट्यूबवर सुद्धा सांगतात ज्याच्यामधलं जे सिक्रेट आहे एखादा मेन पॉईंट ठेवून देतात जे औषधं तुम्ही केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट किंवा गुण येत नाही बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला शंभर टक्के गॅरंटेड औषधाची वनस्पतीची ओळख आणि ओळख आणि औषधी उपाय सांगितले जातात तर असा आपला हा घरगुती उपाय यूट्यूब चॅनल आहे बघा आणि ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपण औषधं उपचार करून सुखी होऊ शकता आणि इतर लोकांनाही सुखी लो ला करू शकता अशी जबरदस्त माहिती आपल्याला या चॅनलवरून मिळत राहील तरी आपण अजून या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला आपल्याला पैसे लागत नाही इतकी माहिती आम्ही तुम्हाला फुकट सांगतोय तर कमीत कमी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला ही माहिती मिळत राहील बघा तर एकमेकाचा एक रू अवघे ध्रुवा सुपंत वडील उपर्जित औषधं पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं ज्ञान ग्रंथ पुस्तकांच्या माध्यमातून अवगत झालेलं ज्ञान आणि ऋषी मुनी वैद्य डॉक्टर यांच्या माध्यमातून अवगत झालेलं ज्ञान आणि त्याचा अनुभव घेतलेला आणि मग हे व्हिडिओ ही वनस्पती तुमच्यापर्यंत शेअर करतो जेणेकरून याच्यापासून जनहित आणि जनकल्याण व्हावं एवढीच अपेक्षा बाकी काही नाही बघा आणि लोक सुखी व्हावं आनंदी व्हावं खुश राहावा हाच माझा हे व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू आहे बघा आपण एवढी तर सेवा करू शकतो नाही दुसरी सेवा करू शकत तर ही का होईना आपण काय करू शकतो सेवा करू शकतो सेवा जनसेवा हीच ईश्वरसेवा बघा समाजसेवा हीच ईश्वरसेवा तर बघा तुम्हाला मी आज जी वनस्पती दाखवणार आहे ती वनस्पती डोळ्यांच्या आजारावर काम करणारी जबरदस्त आणि पॉवरफुल अशी वनस्पती आहे बघा तुम्ही हजारो लाखो रुपयाचे जरी ड्रॉप घेतले तर त्या ड्रॉपपैकी पंच्याण्णव टक्के हे वनस्पतीचा रिझल्ट चांगलाच चा आहे हा माझा स्वयंसिद्ध अनुभव मी आपल्याला सांगत आहे मला हे ज्ञान पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालं ते मी आज आपल्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमाद्वारे शेअर करत आहे बघा ही जी वनस्पती आहे अगोदर तुम्हाला वनस्पतीची ओळख दाखवतो बघा ही वनस्पती आपण पाहून घ्यायची अशी पानं असतात बघा वनस्पती वनस्पती बागा? बागा? ही, बागा, वनस्पती वनस्पती ही वनस्पती कमीत कमी आठ ते दहा फुटापर्यंत हिची उंची वाढते आणि या वनस्पतीला बघा अशी मुळं असतात बघा काय बघा ही बघा अशी मुळं असतात हिला हिला खूप अशी मुळं असतात बघा तुम्ही याच्यावरून अंदाज करू शकता की ह्या वनस्पतीला मुळं असतात आणि ह्या मुळांचा आपल्याला उपयोग करायचे तर बघा ह्या वनस्पतीला आमच्या भागामध्ये धोटा ह्या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आहे बघा धोटा ह्या नावाने हिला सफेद कलरची फुलं येतात बघा हिचं बी तुळशीसारखं असते किंवा तंबाखूसारखा असते बघा तर असे ही धोटा ह्या वनस्पतीचा ह्या वनस्पतीचा तुम्हाला आज जबरदस्त असा मी एक उपाय सांगणार आहे बघा आपल्या डोळ्यामध्ये टीक पडलेली असेल फूल पडलेला असेल डोळ्यावर मोतीबिंदू झाला असेल काचबिंदू झाला असेल डोळ्यावर पडदा आला असेल डोळ्यावर भुरी आली असेल आणि आपल्या चष्म्याचा नंबर वाढला असेल आपला चष्म्याचा नंबर कमी होण्यासाठी डोळ्यावरची भुरी जाळं जाण्यासाठी मोतीबिंदू जाण्यासाठी आपण ह्या धोटा वनस्पतीचा उपयोग करू शकतो तर तो उपाय कसा करायचा आहे एकदम सहज साधा सरळ सोपा उपाय बघा आणि डोळ्यांचे सर्व आजार घालवणारी ही वनस्पती आपल्याला एक रुपयाही खर्च करायची गरज नाही जंगलामध्ये आपण ही वनस्पती ओळखून आणि हिचं मूळ काढून ना आणायचं आहे एकच मूळ डोळ्यांचे सर्व आजार घालवते परंतु ही वनस्पती शोधणं आपल्याला गरजेचं आहे ही वनस्पती शोधले की तुमचे डोळ्यांचे आजार गेलेच म्हणून समजा कुठलाही आजार राहणार नाही कमीत कमी हा तीन महिन्यापर्यंत याचा कोर्स करायचा आहे ज्या वेळेस आपण तीन महिन्यापर्यंत याचा कोर्स कराल त्यावेळेस आपल्या डोळ्यांचे सर्व आजार बरे झालेले असतील तर बघा कुठल्याही आजारासाठी ही रतनज्योत मुळी मुळी बघायचं असं झाड असतं तुम्हाला अगदीच जवळून दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बघा एवढं जवळून दाखवून आणि अशी इतकी सहज सोपी माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही तर बघा ही जी मुळी आहे तुम्हाला ही मुळी काढायची आहे काय करायची आहे ही जी मुळी आहे ही मुळी काढून घ्यायची आहे बघा ही वनस्पती हिची मुळी अशी काढून घ्या काढून घेतल्याच्या नंतर बघा आपल्या डोळ्यामधला डोळ्याचा कोणताही आजार असू द्या मोतीबिंदू असू द्या टीक पडलेली काचबिंदू सगळेच काही आजार तर ही मुळी उगाळायची घासायची नाही उगाळून घासून टाकल्यात डोळ्यावर साईड इफेक्ट किंवा काही प्रॉब्लेम होऊ येऊ शकतो तर ही मुळी फक्त पाण्यामध्ये बुडवायची आहे एक आपल्याला पातेलं काचाचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये बुडवायची ही मुळी आणि ह्या मुळीनं डोळ्यामध्ये दोन दोन थेंब सोडा सकाळ संध्याकाळ असा उपाय तीन महिने करताय तर आपले डोळ्यांचे सर्व आजार बरे होण्यास मदत होते इतका जबरदस्त ह्या मुळीचा उपयोग आहे बघा आम्ही केलेला आहे आणि मग आपल्याला सांगितलेलं आहे तर ही मुळी कुठलाही पाच ते दहा मिनट पाच मिनटं नाही फक्त दोन सेकंदापर्यंत डोळ्याची खूप आग होते झटका बसतो डोळ्या पानी पाणी निघून जातं आणि मग डोळा थंड पडतो आणि मग दिसायला सुद्धा क्लिअर दिसतं आणि आपल्याला एकदम फ्रेश ताज तवानं वाटतं त्याचप्रमाणे आपलं डोकं जर खूप दुखत असेल डोकं कशाने दुखो अर्ध शिष्याने दुखो अर्धं डोकं दुखो पित्ताने दुखो बाहेरून प्रवास करून आल्यानंतर दुखो किंवा कॅम्प्युटर लॅपटॉपवर काम करून थकवा आल्यामुळं डोकं दुखो तुम्ही जर याच्या पाण्यामध्ये बुडून आणि डोळ्यामध्ये दोन दोन थेंब सोडताय तर एका सेकंदामध्ये मायबापू एका सेकंदामध्ये आपलं डोकं दुखायचं राहतंय इतकी प्रभावशाली ही जडीबुटी आहे इतकी प्रभावशाली ही वनस्पती आहे बघा आजच्या या कॅम्प्युटर मोबाईलच्या युगामध्ये कॅम्प्युटर मोबाईल बघून बघून डोळ्यांना त्रास होतो आणि लवकरच चष्मा लागतो तर चष्मा लागल्यानंतर तुम्ही जर संध्याकाळच्या वेळेस झोपायच्या वेळेस आणि सकाळी ही डोळे ही मुळी जर पाण्यामध्ये बुडून आणि ह्या मुळीनं डोळ्यामध्ये पाणी सोडताय नुसतं मुळीनंच डोळ्यामध्ये पाणी सोडा मुळी घासाळून घासून उगाळून टाकू नका फक्त मुळी पाण्यात बुडवायची आणि डोळ्यात थेंब सोडल्यानंतर डोळ्यांचे सर्व आजार बरे होतात मोतीबिंदू असो काचबिंदू असो डोळ्यावर पडदा आला असो जाळे आलेला असो चष्म्याचा नंबर लागलेला असो कुठल्याही प्रकारचा डोळ्याचा आजार ह्या मुळीच्या आरकाने बरा होतोय हासा हा रामबाण गॅरंटेड अनुभवसिद्ध उपाय मी आपल्यापर्यंत शेअर केलेला आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला ही वनस्पती दाखवत आहे बघा तर अशी ही वनस्पती आपण पाहून घ्या बघा ही वनस्पती आणि ह्या वनस्पतीनं डोळ्याचे सर्व आजार बरे होतात ही जर कुठं भेटली तर विधिवत हिची मुळी आपण काढून न्यायची आहे डोळे वनस्पती काढण्याचे विधी माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे तो आपण जाऊन पाहू शकता आणि त्यानुसार विधिवत मुळी काढून न्या विधिवत काढून आणि हिच्या डोळ्यावर हिचा जर आपण उपयोग करताय तर गॅरंटी देऊन सांगतो अनुभव सिद्ध उपाय आहे आपले डोळे बरे होतील आपल्या डोळ्याचा चष्मा जाईल मोतीबिंदू जाईल काचबिंदू जाईल डोळ्यांचे फक्त एक एकच वनस्पती जडीबुटी इतकी पॉवरफुल जडीबुटी आहे की आपल्याला ही दुसरीकडे भेटणार नाही कुठं हिचा उपाय कोणी सांगितलेला बी नाही आतापर्यंत युट्यूबवर पहिल्यांदा ही, ही माहिती आहे तर बघा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बघा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा वनस्पती ओळखा आणि तिचे आपण आपल्या जीवनामध्ये औषधी उपयोग करीत चल जा तर असे माहिती आपल्याला नवीन नवीन मिळत राहील प्रत्येक दिवशी आपल्याला नवीन नवीन माहिती मिळत राहील तर यूट्यूबवरती माझे व्हिडिओ मी संध्याकाळी सहाला टाकतो किंवा सकाळी नऊला टाकतो सहा किंवा नऊ दोन टायमामध्ये माझे व्हिडिओ येत असतात तर बघा ह्या वनस्पतींची ओळख आणि औषधी उपयोग करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा आनंदी व्हा खुश राहा असे देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच उद्या भेटूया नवीन व्हिडिओबरोबर नवीन व्हिडिओबरोबर परंतु हा उपाय करत असताना आपण एखाद्या डॉक्टर किंवा वैद्याचा सल्ला आवश्यक आहे आपल्याला माहीत नसते प्रमाण वगैरे काही तर आपण डॉक्टर किंवा वैद्याच्या सल्ल्याने घेऊ शकता धन्यवाद रामकृष्णारी जय धन्वंतरी भगवान